हॅलो एव्हरी वन वेलकम टू द मॅथ फाउंडेशन या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला फॉर सॉल्विंग कॉर्ड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक बघणार आहोत लास्ट आपण नऊ व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कॉड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर नंबर मधले आता या व्हिडिओमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला असेल आणि बेस्ड ऑन दॅट फॉर्म्युला आपल्याला कॉड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे चला तर आपण बघूया फॉर्म्युला फॉर सॉल्विंग कॉर्ड्रॅटिक इक्वेशन आता त्यांनी काय दिलेलं आहे लेट्स एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इस कॉड्रॅटिक पॉलिनोमियल अँड ए इज नॉट इक्वल टू झिरो तर सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं की आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे असतं आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्यामधला जो ए तो नॉट इक्वल टू झिरो पाहिजे हे जर असेल तर रूट्स ऑफ इक्वेशन असतात एक्स इक्वल टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए और एक्स इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए सो त्यांनी काय दिलेलं आहे जर आपण या फॉर्म मध्ये कॉर्ड्रॅटिक इक्वेशन आणलं आणि त्याच्यामध्ये ए इज नॉट इक्वल टू झिरो असेल तर हे दोन फॉर्म्युलेज दिलेले आहेत आणि या फॉर्म्युलाने आपण आपलं क्वॉड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो एक फॉर्म्युले म्हणजे रूट ऑफ इक्वेशन आहेत आता हे इक्वेशन लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट यामध्ये डिफरन्स आहे इथं हा पॉझिटिव्ह वाला रूट आहे आणि इकडं हा निगेटिव्ह साइनचा सा रूट आहे ओके हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल बेस्ड ऑन दॅट तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करणार आहात एक्झाम्पल बघूया आपण एक्झाम्पल मध्ये कसं क्वेश्चन असेल सॉल्व्ह द कॉड्रॅटिक इक्वेशन युझिंग फॉर्म्युला फॉर्म्युला आला म्हणजे आपल्याला आपले रूट्स ऑफ इक्वेशन याच्या जे दोन फॉर्म्युलेज दिलेले आहेत त्याच्याने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असतं एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इक्वल टू झिरो सोल्युशन बघू सोल्युशनसाठी स्टेप नंबर वन आहे कन्व्हर्ट इन टू फॉर आता कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे इक्वेशन स्टँडर्ड फॉ आपण फर्स्ट स्लाइडमध्येच बघितलं स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो हा स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला जे दिलेलं इक्वेशन आहे ते डायरेक्टली लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला जे दिलेलं इक्वेशन आहे ते त्याच्या खाली आपण लिहून घेतलं तर एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इक्वल टू झिरो आपण हे इक्वेशन खाली का लिहिलं कारण हे जे इक्वेशन आहे याला आपल्याला अशा फॉर्म मध्ये आणायचं आहे जर अशा फॉर्ममध्ये आणलं म्हणजे आपण रूट्स ऑफ इक्वेशन इझिली फाइंड आउट करू शकणार ओके आता चेक करा इथं ए एक स्क्वेअर आहे इथं ची व्हॅल्यू आहे नाही मग आपण काय करणार जिथं ची व्हॅल्यू नसतो तिथं आपण सिम्पली घेतो वन सो मी काय करणार वन एम स्क्वेअर करेक्ट आता पुढं पॉझिटिव्ह आहे आणि इकडे निगेटिव्ह साईन आहे म्हणून ही पॉझिटिव्ह साईन आधी आपण लिहून घेऊ बरोबर आणि हे जे मायनस फोर्टीन असेल हे आपण सेपरेट त्यानंतर लिहू म्हणून ही पॉझिटिव्ह साईन आली आणि मायनस फोर्टीन एम आपण बाजूला काढून घेतला अरे हा प्लस साईन आहे ही प्लस साईन आहे म्हणून इथे चेंज करायची गरज नाही प्लस थर्टीन इक्वल टू झिरो जर आता आपण हाफ फॉर्म आणि हाफ फॉर्म चेक केला तर दोघी सेम आहेत कसं आपण साईन चेक करायची पॉझिटिव्ह साईन आहे पॉझिटिव्ह साईन आहे इथं पण पॉझिटिव्ह साईन आहे इथं पण पॉझिटिव्ह साईन आहे ओके सो so, आपल्याला आपला स्टँडर्ड फॉर्म आणि आपण जे इक्वेशन क्रिएट केलं ते दोघं पण मिळाले स्टेप नंबर टू आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी ह्या दोन इक्वेशन वरून ए ची -e व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तर एच्या खाली जी पण व्हॅल्यू दिलेली आहे इक्वेशन मध्ये ती असते ए ची व्हॅल्यू सो ए इक्वल टू येईल वन सेम बी ची व्हॅल्यू फाइंड आऊट करण्यासाठी हा सर्कल काढू आपण बी ची व्हॅल्यू येईल मायनस फोर्टीन आणि लास्टमध्ये सी ची व्हॅल्यू असेल थर्टीन कारण च्या खाली आपण जी व्हॅल्यू टाकली आहे ती आहे थर्टीन म्हणून सी इक्वल टू आलं थर्टीन ओके सो so, आपल्याला ची व्हॅल्यू वन मिळाली आहे बी ची व्हॅल्यू मायनस फोर्टीन आणि सी ची व्हॅल्यू थर्टीन मिळाली ठीक आहे आता स्टेप नंबर थ्रीमध्ये आपल्याला रूट्स ऑफ इक्वेशनचं फॉर्म्युलेज लिहून घ्यायचे हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागेल आणि लक्षात ठेवावे लागेल ठीक आहे तर फॉर्म्युले आहे एक्स इक्वल टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी डिवाइड बाय टू ए और एक्स इक्वल टू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी डिवाइड बाय टू ए ओके आता एवढं मोठं इक्वेशन स्टार्टिंग मध्ये आपण कसं सॉल्व्ह करणार म्हणून काय करायचं आधी हा जो रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ए हा आपण सॉल्व्ह करून घेऊ सो आधी काय करणार फाईंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी Are, ही व्हॅल्यू जर आपण काढली तर आपण ही व्हॅल्यू इथेही पुट करू शकतो आणि इथेही पुट करू शकतो म्हणून आधी आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट करू ओके व्हॅल्यू फाइंड आऊट करण्यासाठी सिम्पल फक्त ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज आपण याच्यात टाकायच्या आहेत त्या व्हॅल्यूज मी या साईडला लिहिलेल्या आहेत म्हणजे पटकन आपल्याला व्हॅल्यूज पुट करता येतील सो ई स्क्वेअर मायनस फोर ए सी याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आऊट करायची आहे विच इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस फोर्टीन सो मायनस फोर्टीनचा स्क्वेअर मायनस फोर मल्टीप्लाइड बाय वन मल्टीप्लाइड बाय थर्टीन सो आपण फक्त एबीसी चे व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत इथं ओके नेक्स्ट मध्ये आता काय करायचं मायनस फोर्टीनचा स्क्वेअर काय येतो वन नाईन्टी सिक्स की मायनस साईन तशीच फोर मल्टीप्लाइड बाय वन मल्टिप्लाइड बाय थर्टीन याच्यामधून आपण याचे ब्रॅकेट्स काढून घेतले ओके या स्टेपमध्ये मी फक्त फोर्टीन मायनस फोर्टीनचा स्क्वेअर घेतला आहे जो वन नाईन्टी सिक्स येतो तो, तो लिहून घेतला पुढच्या स्टेपमध्ये वन नाईन्टी सिक्स तसंच लिहिणार मायनस फोर वन जा होतो फोर म्हणून इथं आलं फोर मल्टिप्लायड बाय थर्टीन नेक्स्ट स्टेप मध्ये परत वन नाईन्टी सिक्स तसाच आपण खाली लिहिणार आणि फोर थर्टीन जा किती होता फोर्टी टू फिफ्टी टू सॉरी फोर थर्टीन जा होतं फिफ्टी टू तर ती व्हॅल्यू मी इथं लिहिली पुढच्या स्टेपमध्ये आपण वन नाईन्टी सिक्स मायनस फिफ्टी टू केलं वन नाईन्टी सिक्स मायनस फिफ्टी टू किती फोर्टी फोर काय असणार आहे ती जर माहिती नसेल तर वन फोर्टी फोर कोणाचा स्क्वेअर आहे ट्वेल्थचा स्क्वेअर आहे इझी येते म्हणून आन्सर आलं ट्वेन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे इथं आपलं इक्वेशन सॉल्व्ह झालेलं नाहीये आपण फक्त रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ओके सो so, नेक्स्ट मध्ये आपण काय करणार द व्हॅल्यूज अँड फाइंड द रूट्स ऑफ इक्वेशन आता आपण काय काढलं होतं फक्त रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी याची व्हॅल्यू काढली आता आपल्याला या एक्सच्या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत तर काय करणार बाकीच्या ज्या रिमेनिंग व्हॅल्यूज आहेत त्या पुट करू इक्वेशन मध्ये आणि एक्सच्या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करू सो पुढच्या इक्वेशन मध्ये काय येईल एक्स इक्वल टू ही मायनस तसंच बी ची व्हॅल्यू आहे मायनस फोर्टीन तर ते आलं त्यानंतर ही प्लस साईन तसंच आणि रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी काय ट्वेल्व जे आपण काढलं डिवाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे वन म्हणून ती इथं आली पुढच्या याच्यामध्ये परत बी ची व्हॅल्यू काय येईल मायनस फोर्टीन म्हणून बी ची व्हॅल्यू मायनस फोर्टीन लिहून घेतली ही मायनस साईन तसंच आलं आणि रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ची व्हॅल्यू आली ट्वेल्व डिवाइड बाय टू मल्टीप्लायड बाय वन कारण ची व्हॅल्यू आहे वन नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार मायनस आणि मायनस होतो पॉझिटिव्ह म्हणून प्लस फोर्टीन आणि हा प्लस ट्वेल्व तसंच टू वन जा टू राईट और इकडं पण तसंच मायनस आणि मायनस काय होतं प्लस म्हणून प्लस फोर्टीन हा मायनस ट्वेल्थ तसाच आणि टू वन वनचा होतं टू म्हणून आन्सर आला टू आता फोर्टीन प्लस ट्वेल्व किती होतं फोर्टीन प्लस ट्वेल्व्ह फोर्टीन प्लस ट्वेल्व इज नथिंग बट ट्वेंटी सिक्स आणि हा डिवाइड बाय जो मला टू तो तसाच ठेवला या साईडला काय येईल फोर्टीन मायनस ट्वेल्व फोर्टीन मायनस ट्वेल्व इज नथिंग बट टू आणि हा डिवाइड बाय टू आला आता टू वन जा टू टू थर्टीन जा ट्वेंटी सिक्स आता हे डिवाइड कसं करायचं ते तुम्ही एकतर सिम्पल अशा वेने डिवाइड करा तुम्हाला हे येत असेल तर नाहीतर मग डायरेक्ट थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स होतं म्हणून ट्वेंटी सिक्स ला जर टू ने डिवाइड केलं तर आन्सर डायरेक्टली थर्टी सिक्स येतं हे मला माहितीये म्हणून काय लिहिलं एक्स इक्वल टू आलं थर्टीन करेक्ट आणि इथं टू वन जा टू म्हणून एक्सची व्हॅल्यू या साईडला आली आहे वन तर आपल्याला दोन रूट्स मिळाले थर्टीन आणि वन आर द रूट्स ऑफ इक्वेशन ओके पुढचं एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस टू इक्वल टू झिरो सोल्युशन बघताना स्टेप नंबर वन ए कन्वर्ट इन टू फॉर्म कुठला फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ठीक आहे त्यानंतर काय स्टेप केली होती आपण हे इक्वेशन याच्या खाली लिहून घेतलं होतं तर इक्वेशन आपण लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस टू इक्वल टू झिरो आता okay. कम्पेअर करा इथं ए इथं ए नाही आहे मग काय आता सिम्पल वन लिहितो आपण म्हणून आलो वन एक्स स्क्वेअर इथं प्लस आहे इथं प्लस आहे तर काही करण्याची गरज नाही प्लस टेन एक्स इथं पण प्लस आहे इथं पण प्लस आहे म्हणून प्लस टू इक्वल टू झिरो तर आपल्याला आपला स्टँडर्ड फॉर्म आणि आपण क्रिएट केलेलं इक्वेशन मिळालं स्टेप नंबर टू कुठली होती मग फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी ए ची व्हॅल्यू इथून फाइंड आऊट होणार ए इक्वल टू काय येईल मग वन म्हणून ए इक्वल टू आला वन बी ची व्हॅल्यू इथून फाइंड आऊट होणार बी इक्वल टू येईल टेन सो बी इक्वल टू आलं टेन आणि सी ची व्हॅल्यू असणारे टू म्हणून सी इक्वल टू दिलं आपण आपल्याला तिघ व्हॅल्यूज मिळाल्या ए बी आणि सी पुढचा स्टेप आपल्याला तो फॉर्म्युला लिहायचा आहे म्हणून स्टेप नंबर थ्री मध्ये मी काय लिहिले हे फॉर्म्युलाज लिहिले ठीक आहे पुढची स्टेप काय होती एवढा पूर्ण आपण फॉर्म्युला एकदम सॉल्व्ह करू शकत नाही म्हणून आपण रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी हा सॉल्व्ह करून घेतो बरोबर म्हणून रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी इक्वल टू काय येतं मग आपल्याला सिंपल ए बी आणि सी ह्या तीन व्हॅल्यूज फक्त पुट करायचे असतात म्हणून बी ची व्हॅल्यू टेन टेन स्क्वेअर हा मायनस साईन इथं लिहिला फोर मल्टीप्लाइड बाय ची व्हॅल्यू वन आणि सी ची व्हॅल्यू आली टू नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेपमध्ये टेन चा स्क्वेअर येतो हंड्रेड हा मायनस साईन तसंच फोर मल्टीप्लाइड बाय वन होतो फोर म्हणून फोर तसंच आला आणि मल्टिप्लाइड बाय टू आपण लिहून घेतला नेक्स्ट स्टेप मध्ये परत हा हंड्रेड तसाच लिहिला मी याला काही चेंज केलं नाही आणि फोर टू जा होतो एट म्हणून फोर टू झालं एट हंड्रेड मायनस एट किती होणार आहे नाईन्टी टू म्हणून इथं लिहिलं नाइन्टी टू नाईन्टी टू चा स्क्वेअर रूट काय आहे किंवा नाइन्टी टू कोणाचं स्क्वेअर आहे तर नाईन्टी टू जर आपण बघितलं तर कोणाचं स्क्वेअर नाही आहे म्हणून आपण काय करायचं याला डिवाइड करायचं का कारण याला असं डिवाइड करायचं तर याच्यामधून आपण काहीतरी स्क्वेअर रूट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो आता बघा स्क्वेअर रुट व्हॅल्यू म्हणजे काय असतं आपण याला वन ने मल्टिप्लाय करू शकतो वन मल्टीप्लायड बाय नाईन्टी टू हे एक येईल बरोबर म्हणजे वनचा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो हा स्क्वेअर रूट फॉर्म मध्ये ठीक आहे अजून आपण याला कशाने मल्टिप्लाय करू शकतो टू ने टू तू मल्टीप्लायड बाय वै जी व्हॅल्यू येईल ती आणि याची काय येईल मग नाईन्टी टू सो टू मल्टीप्लाइड बाय जर आपण फोर्टी सिक्स केला तर व्हॅल्यू येते नाइन्टी टू बरोबर पण टू चा पण स्क्वेअर रूट नाही निघत फोर्टी सिक्सचा पण स्क्वेअर रूट नाही निघत म्हणून आपण ते पण काढू नाही शकतो नेक्स्ट मध्ये आपण थ्रीने करू शकतो पण थ्रीने नाईन्टी टू ला डिवाइड नाही होत म्हणून फोर मल्टीप्लाइड बाय काय करणार मग आपण फोर मल्टीप्लाइड बाय ट्वेंटी थ्री हे बघा मी इथं लिहिलं तर कारण फोरने का मल्टीप्लाय केलं मी सिम्पल फोरने आपण व्हॅल्यू बाहेर काढू शकतो फोरचा स्क्वेअर रूट काय तर टू म्हणून टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी थ्री हे आपला आन्सर आलंय ओके रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काय आली टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी थ्री आता आपण रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी फाइंड आउट केलाय आपल्याला ही व्हॅल्यूज कशात पुट करायचे आपल्याला आपल्या रूट्सच्या फॉर्म्युलामध्ये तर आपण बघूयात एक्स इक्वल टू काय येईल मग ही मायनस साईन तसंच बी ची व्हॅल्यूवाली टेन म्हणून बी इक्वल टू टेन आलं हा प्लस आणि रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एसी काय टू रूट ऑफ ट्वेंटी थ्री जे मी इथं लिहून घेतलंय ते पुट केलं डिवाइड बाय टू मल्टीप्लायड बाय वन आता या साईडला पण एक्स इक्वल टू मायनस ऑफ बी ची व्हॅल्यू बाय टेन मायनस टू रूट ऑफ ट्वेंटी थ्री आणि डिवाइड बाय याची व्हॅल्यू झाली टू मल्टिप्लाइड बाय वन ओके नऊ नेक्स्ट हा मायनस टेन मी तसाच लिहिला आता बघा मी इथं काय करणार प्लस टू रूट ऑफ ट्वेंटी थ्री था तसंच लिहिलं आणि नेक्स्ट टू वन जा टू म्हणून इथं आली व्हॅल्यूज त्याची टू ऑर इकडं वन तसंच हा मायनस टेन मी आधी लिहून घेतला फक्त इथं ब्रॅकेट काढले मी बाकी काही नाही केलं हा मायनस टू रूट ऑफ ट्वेंटी थ्री आणि डिवायडेड बाय टू वन जर टू केलाय दॅट सीड जर आपण व्यवस्थित बघितलं तर, तर याच्यामधून आपण कॉमन व्हॅल्यू फाइंड आऊट करू शकतो आता कॉमन व्हॅल्यू कशी फाइंड आऊट करणार हे बघा या दोन इक्वेशन मधून हा फक्त वरचा मायनस टेन प्लस टू रूट थ्री किंवा मायनस रूट थ्री काही पण असेल प्लस टू रूट ऑफ ट्वेंटी थ्री हे आहे बरोबर याच्यामधून कॉमन कसं फाइंड आउट करणार याच्यामधून जर आपण टू कॉमन काढणार आहे टू कॉमन काढला तर इथं काय येईल मग टू कॉमन काढणार कॉमन काढणं म्हणजे आपण त्याच्यामधून डिवाइड करतो म्हणून फाईव्ह येईल आणि प्लस इथून टू तर गेला मग काय येईल रूट ऑफ ट्वेंटी थ्री करेक्ट टू कॉमन काढणं म्हणजे पूर्ण इक्वेशनला टू ने डिवाइड केलं आणि म्हणून ही व्हॅल्यू झाली तर सिंपल नेक्स्ट स्टेप मध्ये एक्स इक्वल टू काय येईल मग हा टू कॉमन काढला आपण इथं आलं मायनस फाईव्ह प्लस रूट ऑफ ट्वेंटी थ्री डिवाइड बाय आलं ही जी टू ची व्हॅल्यू जशी होती तशीच सेन या साईडला जसा टू कॉमन काढला तसंच आपण या इक्वेशन मधून पण टू कॉमन काढायचा तर या इक्वेशन मधून हा टू कॉमन काढला तर इथं आलं मायनस फाईव्ह मायनस साईन तसंच आणि रूट ऑफ ट्वेंटी थ्री हे आलं डिवाइड बाय टू ओके आता बघा कॉमन का काढलं कारण आपण हा टू आणि हा टू सिम्पल कॅन्सल करू शकतो किंवा हा टू आणि हा टू सिम्पली कॅन्सल होऊ शकतो म्हणून एक्स इक्वल टू काय येईल मग टू टू कॅन्सल झाल्यावर एक्स इक्वल टू फक्त येतं मायनस फाईव्ह हो प्लस रूट ऑफ ट्वेंटी थ्री हे एक इक्वेशन इकडं आलं और या साईडला पण जेव्हा हा टू आणि हा टू कॅन्सल करू तेव्हा एक्स इक्वल टू मायनस फायू मायनस रूट ऑफ ट्वेंटी थ्री हे अन्सर आण ओके सो आपल्याकडे दोन रूट्स मिळाले ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे मायनस फाय प्लस रूट ऑफ ट्वेंटी थ्री आणि मायनस फाय मायनस रूट ऑफ ट्वेंटी थ्री ठीक आहे इथं इक्वेशन कम्प्लिटली सॉल्व्ह झालेला आहे तर आपल्याला फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग क्वॉड्रेटिक इक्वेशन मध्ये एक्सच्या दोन व्हॅल्यूज मिळतात फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला तर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह इझिली सॉल्व्ह होतात आता ट्रिक्स ऑर फॉर्म्युलाज याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे जर आपल्याला फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग कॉड्राटी इक्वेशन हा क्वेश्चन आला तर स्टेप नंबर वन मध्ये आपण काय करतो सिम्पल एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं स्टेप नंबर टू मध्ये मग काय करतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी आणि सी आणि लास्ट स्टेपमध्ये आपण या फॉर्म्युलाने एक्सच्या या दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करतो दोन व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला इथं इक्वेशन कम्प्लिटली सॉल्व्ह झालं ओके तुम्ही या वेने इक्वेशन सॉल्व्ह केलं तुम्हाला एक्झाम मध्ये फुल मार्क्स मिळतात आता ऍक्टिव्हिटी टू पॉईंट फोरचे जे हे तीन एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि एक्झाम्पल्सचे जे पण आन्सर्स असतील ते कमेंट मध्ये लिहा